या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता पूर्णपणे मोफत फक्त सन नेक्स्ट वर. गंगा, या घरात काय चालू काही कळत नाही. भैरवीच्या बहिणीचा आत्मा एवढे दिवस आपल्या मायाच्या शरीरात होता याचच मला आश्चर्य वाटत. मला पण खरं नाही वाटत हो. काही असो, देवाच्या कृपेने तुम्ही वाचलात यातच मी समाधानी आहे. खरंच भैरवीने माझं अपहरण करून मला एवढा त्रास दिला, आता ती बहिणीच्या आत्म्याद्वारे सुद्धा मला त्रास देते. माझ्या मनातून ती अगदी उतरली. जो जसा कर्म करे त्याची पाप तो इथेच फेडेल. तुम्ही जे काही घडलं त्याचा विचार करू नका, शांत राहा. चला जाऊया. काही आशेने आले, काहीच साध्य न करता जिथे सुरू केलं तिथेच परत आले. माझे चांगले दिवस कधी येणार देवास ठाऊक. ताई, तुला परत जिवंत करायची माझी जबाबदारी आहे. मी काहीही करून तुला परत जिवंत करणार, पण तोपर्यंत तू तुझ्या समाधीतच राहा. सगळं काम संपल्यावर मी स्वतः तुला घेऊन जाईन. माझा तुझ्यावर भरोसा आहे ताई. काहीही करून तू मला जिवंत कर आणि मला नवीन आयुष्य जगू दे. तुझी इच्छा मी पूर्ण करणारच. तुला परत जिवंत करण्यासाठी गरजेचं असलेलं कालचक्र माझा जीव पणाला लावून मी परत घेऊन येणार. आधीच गंगा माझी बहीण आहे माहित नसताना मी तिच्यावर विष टाकलं. ती तेव्हाच माझ्यावर रागवली होती. आता ओंकारलं, मीच मारलं असं समजून माझा अजून तिरस्कार करते ती. मी हवं तर गंगाला जाऊन सगळं काही ते खरं सांगू का गनंदिनी? आता कोणी काही सांगितलं तरी ती ऐकून घेणार नाही. त्यामुळे तिचा राग कमी झाला की मीच तिच्याशी बोलेन. लवकरच भेटून तू तिला व्यवस्थित समजाव हा, कारण काही झालं तरी तुझी ती बहीण आहे. माझ तिच्यावर असलेलं प्रेम आम्हाला नक्कीच एकत्र आणेल असा विश्वास आहे मला. एकीकडे वनदेवी मंदिरामध्ये ठेवलेलं ते कालचक्र चोरीला गेल्याचं दुःख आहेच, आणि आता तुझी सख्खी बहीणच तुला आपली शत्रू समजते याच दुःख वेगळं. तुला किती सहन करावं लागतंय. गंगा मला शत्रू समजते याचा मला वाईट नाही वाटत बाबा, पण मंदिरातून ते कालचक्र कोणत्या मायावी शक्तीने चोरलं हे मला तेव्हा कळलं नाही याच वाईट वाटत. मला वाटतं भैरवी किंवा माधवीनेच मायावी शक्तीचा वापर करून देवीकडे असलेले ते कालचक्र चोरलं असेल. आणि या सगळ्यामध्ये मला त्या भैरवीचा जास्त संशय येतोय, कारण तिच्या बहिणीला जिवंत करण्याची धडपड चालू होती ना, आणि त्यासाठी तिला त्या कालचक्राची गरज होती.
म्हणूनच तंबोरांसारख्या मांत्रिक शक्तीचा वापर करून तिने ते कालचक्र काढलं असेल असं मला वाटतंय नंदिनी। आणि एवढंच नाही नंदिनी, त्या भैरवीला कालचक्राचा वापर कसा करायचा हे देखील माहिती आहे ना। कालचक्राचा वापर करून जसं तिने गंगा आणि अरुणचं रूप घेतलं तसंच तिने आता मायावी शक्तीचं रूप घेतलं असेल। तुमचं म्हणणं बरोबर आहे, मला पण भैरवीवरच संशय आहे। भैरवी जिथे कुठे असेल तिथून तिच्या सकट कालचक्र घेऊन येते। घेऊन ये बाळा। गंगा, तू मला लहान भाऊ कधी आणून देणार आहेस? मला पण माझ्या मित्र मैत्रिणींना बोलवून माझ्या भावासोबत खेळायचंय ग गंगा। त्यासाठी आणखीन काही महिने लागतील। एवढे दिवस थांबलीस ना, तसं आणखीन थोडे दिवस थांब, लवकर तुझा भाऊ येईल। हा ठीक आहे गंगा, लहान भाऊ आला की मी त्याच्या बरोबर खेळणार। आता मी आजी बरोबर जाऊन खेळते। काय का दिवस आहे ना, तू कुठे चाललीयस? गंगा हार बनवते, माझा लहान भाऊ याला अजून खूप वेळ लागेल असं तिने मला सांगितलंय, म्हणून मी आजी सोबत खेळायला जाते। अरे रे रे रे, ये ये बाळा इथे बस, हा या आजी जवळ येऊन बस। हा बस, तू आताच नाही दिवस आहे ना, नेहमी आजी सोबतच खेळायचं, कारण गंगा तुझ्यासाठी आणणारा लहान भाऊ आल्यावर सगळे जण त्याच्या सोबतच खेळणार। मग नंतर तुला या आजी सोबतच खेळावं लागणार ना, त्यामुळे तू आजीला आधीच जवळ करून ठेव, नाहीतर आजी पण तुझ्या त्या भावासोबतच खेळायला जाईल, मग देवसेनाला एकटंच खेळावं लागेल। चालेल, तू काय करायचंस हे इथेच बसून विचार कर, मी लगेच येते। हा असं का म्हणाली मला? जाऊ दे, मी ना गंगालाच जाऊन विचारते,